महाराष्ट्र ग्रंथालय संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन शेगाव येथे लवकरच घेण्यात येणार असून या अधिवेशनाला मंत्री खासदार आमदार यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती मरा ग्रंथालय संघाचे राज्य अध्यक्ष डॉक्टर गजाननजी कोटेवार यांनी दिली शेगाव येथे शनिवारी एका कार्यक्रमानिमित्त ते आले होते त्यावेळी त्यांनी बोलताना ही माहिती दिली ग्रंथालय हे माहिती केंद्र म्हणून काम करीत वा आहे वाचनाची सवय लागावी यासाठी ग्रंथालय झटत आहेत या अधिवेशनाच्या माध्यमातून ग्रंथालयासमोर असलेल्या विविध अडचणी व तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या मंत्रीमहोदयाच्या समोर मांडायच्या आहेत असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात देऊळगाव राजा येथील एक युवक जागीच ठार झाला सदर अपघात शनिवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर सायंकाळी चिखली मार्गावर अंढेरा ते मेरा दरम्यान घडला सचिन शत्रुघ्न बोरुडे व बावीस राहणार देऊळगाव राजा असे अपघातातील मृतक युवकाचे नाव असून अंढेरा पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सचिन हा आपल्या दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस बी आर आठ दोन सात तीन पल्सरने देऊळगाव राजाकडे येत असताना मेरा ते अंढेरा दरम्यान त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली झालेल्या सदर अपघातात सचिन बोरुडे याच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला अंढेरा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल श्री जीने श्री पोफळे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला दरम्यान संदर्भात पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मंत्री आमदार खासदार सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्यासह गुवाहाटी येथे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर व मंत्री खासदार आमदार प्रमुख पदाधिकारी यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले गुवाहाटी येथील नागरिकांनी सर्वांचे जंगी स्वागत केले डोणगाव येथे शिंदे गटाचे शिवसेना नेते बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव हो यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते असंख्य युवक व शिवसैनिकांनी रक्तदान केले यावेळी खासदार प्रतापराव जाधव हो आमदार डॉक्टर संजय रायमुलकर डोणगाव शेलगाव देशमुख येथील बाळासाहेबांचे शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शेगाव येथील नगर परिषद हद्दीत दशनाम गोसावी समाज बांधवांचे पूर्वपार वास्तव्य आहे दशनाम गोसावी समाजात मृत्यूनंतर दफणवेधी केला जातो त्यास समाधी देण्याची प्रथा म्हटली जाते परंतु इतर समाजाप्रमाणे स्वतंत्र दफणभूमी या नगरपरिषद हद्दीत उपलब्ध नाही त्यामुळे नगरपरिषद भागात दफणभूमीची व्यवस्था करून त्यासाठी जागा द्यावी अशी मागणी दशनाम गोसावे समाज समाधी बचाव समिती शेगावचे वतीने मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले यावेळी बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते निवेदनात नमूद आहे की शासनाचा याबाबत निर्णय आहे तरी नगर परिषद हद्दीत गोसावी समाजाकरिता दफनभूमीकरिता जागा आरक्षित करून त्याचा स्थानिक पातळीवर वापर सुरू करण्यात यावा तसेच जर जागा उपलब्ध नसेल तर जागेची मागणी शासनाकडे करण्यात यावी शेगाव शहरात जवळपास साठ ते सत्तर घराचं वास्तव्य आहे या निवेदनावर तालुकाध्यक्ष गजाननगिरी यांची सही आहे यावेळी अनेक गोसावी समाज बांधव उपस्थित होते संविधान दिनानिमित्ताने सव्वीस नोव्हेंबर रोजी स्थानिक अतिरिक्त जिल्हा न्यायालयात वकील संघाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला या आयोजित करण्यात आलेल्या संविधान दिन कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे पूजन करण्यात येऊन महामहीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भारतरत्न अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी आर कदम तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही जाधव दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए जी देशिंगकर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायालयीन वृंद उपस्थित होते त्यानंतर न्यायालयाच्या आवारात सर्वांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे पाचन केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिखलीतील तालुका क्रीडा संकुलात अतिविराट जाहीर सभा पार पडल्यानंतर सभेतून बाहेर आलेल्या उत्साही शिवसैनिकांनी खासदार प्रतापराव जाधव यांचे शहरातील रस्त्याच्या कडेला लावलेले बॅनर फाडल्याचे दिसून आले ला ले ले दि हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे साखरखेरडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मलकापूर पांगरा येथे दिनांक वीस नोव्हेंबरच्या रात्री नऊ वाजता चार दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून श्रेयाण पेट्रोल पंपावर केबिनमध्ये घुसून दरोडेखोरांनी दोन लाख एकोणसत्तर हजार रुपये लुटून नेले होते तसेच सुलतानपूर येथील पेट्रोल पंपावर सुद्धा दरोड्याचा प्रयत्न केला होता मात्र झटापटीत हा प्रयत्न फसला या प्रकरणी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे दोन व साखरखेडा पोलिसांची दोन असे चार पथके गठीत करून दरडेखोरांच्या शोधासाठी पाठवली यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंध्र प्रदेश येथून आरोपी सचिन काळुशे अक्षय अंभोरे तर जिल्ह्यातून विश्वजित शिरोदे या तीन आरोपींना अटक केली ही कारवाई फक्त चार दिवसात करण्यात आली संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून खामगाव येथे वंचित बहुजन आघाडी बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे व संविधान प्रेमींच्या बाईक रॅली काढण्यात आली भारतीय संविधानाचे महत्व पटवून देणे लोकशाही समृद्ध करणे हा या रॅलीच्या आयोजनामागचा उद्देश होता ही रॅली सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सुरू झाली सदर रॅली खामगाव शहरातील थोर महापुरुषांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून संपूर्ण शहरातून रॅली मार्गक्रमण करत डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला सकाळी रॅली सहभागी होण्यासाठी सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास बाईक चालक सहभागी झाले होते बाबासाहेबांनी लिहिलेली घटना ही सर्वश्रेष्ठ आहे त्याचा सर्वात जास्त फायदा हा उपेक्षित आणि आदिवासी समाजाला झाला आहे पण आजच्या काळात राजकारणी संविधानाचा दुरुपयोग करताना दिसत आहेत त्यामुळे उपेक्षित आणि वंचित समाजाच्या हक्कावर गदा येत आहे त्यामुळे संविधानाबाबत जनजागृती करणे आणि त्याचा दुरुपयोग होण्यापासून रोखणे हे प्रत्येक लोकशाही प्रेमींचे कर्तव्य आहे असे विचार वंचित बहुजन आघाडीच्या आयोजकांच्या वतीने मार्गदर्शनपर भाषणात मांडले